विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण विजयस्तंभाच्या समोर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि या 80 वर्षाच्या आजीबाई येवल्यावरनं आलेल्या आहेत आणि त्या आजी या ठिकाणी कशासाठी आलेले आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांना विचारणार आहोत। आजी, तुम्ही इथं आलेला, तुमचं नाव सांगा। सीताबाई दगू बागुल। सीताबाई दगू बागुल। बागुल, तुम्ही कुठून आलात? येवला तालुका। येवल्यावरनं आलात, कशासाठी आलात नेमकं तुम्ही इथं? बाबाचं मरता खेपी दर्शन घ्या। या आजीचं म्हणणं आहे, मरते वेळेस म्हणजे मरता मरण्याची वेळ झालेली आहे, मी बाबासाहेबाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहे, असं आजीचं म्हणणं आहे। आजी, तुम्ही आज इथं आलात, तुम्हाला काय वाटतंय, आनंद वाटतोय का? आनंद येते का भाऊ? पडत जडत मी आता गाडीतून म्हणजे तुम्ही पडलात गाडीतन? हा। तर बघा, या ठिकाणी 80 वर्षाच्या आजी आहेत, त्यांना चालता येत नाही गाडीतन, त्या पडलेल्या आहेत, त्यांच्या पायाला लागलेलं आहे, आजीची व्यथा आहे। आजीचं म्हणणं आहे की इथपर्यंत वाहनाची व्यवस्था झाली पाहिजे होती। आजी, तुम्हाला एसटीची व्यवस्था केलेली आहे, एसटी मध्ये तुम्ही आला नाहीत का? एसटी मध्ये आलात? मी आता सध्याला मुंबईहून आज आले, पोरग माझ मुंबईला राहत, माझा मतारा वाढले तर तिकडे नेलं होत, पण मी आज तिथून नीचे बाबासाठी आले। बरं, आपण पाहू शकताय 80 वर्षाची आजी ज्या की या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। विश्व 24 न्यूज करिता अतुल सोनकांबळे, महाराष्ट्र। गिड 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 धूमधडाका छाती आमारी पोला दे आंबेडकरची औलाद। विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम। आज आम्ही या ठिकाणी विजय स्तंभाला अभिवादन देण्यासाठी आलेले आहोत, तुम्ही सर्व भीमसैनिकांची थोडक्यात मुलाखत घेणार आहोत। आज आपण या विजय स्तंभाला अभिवादन केलेलं आहे, काय वाटतं आपण अभिवादन केल्याच्या? खूप आनंद वाटतो, जे आमच्या महार लोकांनी, जे आमच्या पूर्वजांनी जे इथं जे युद्ध केलं त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। पूर्वजांना अभिवादन केल्याच्यानंतर तुम्हाला अभिमान आज वाटतोय, बरोबर? करणी सेनेचा विजेता अजय सेंगर या वाचाळवीरांनी विजयस्तंभ पाडण्याची भाषा केली, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? अशा वाचाळ बुद्धीच्या लोकांना आमचं काही म्हणणं नाहीये, त्यांनी भक्ती त्यांची बुद्धी बंद ठेवली, हा सामाजिक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे, असं कुणी येऊ द्या, कुणी काहीही करू शकत नाही। पोलीस प्रशासनाचा जो बंदोबस्त आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? पोलीस प्रशासनाने जे सहकार्य केले या शौर्य दिनासाठी ते अतिशय मोलाचं आहे, आणि इथून पुढे तुम्ही असं सहकार्य करावं अशी सर्व भीम सैनिकांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। हा विजयस्तंभ जो आहे तो एक दलित समाजासाठी, जयभीम समाजासाठी अभिमानास्पद स्तंभ आहे, आणि इथून पुढच्या काळामध्ये या स्तंभासाठी काय काय सुविधा आपल्याला हवी असं? इथं शौचालयाची जरा मला सुविधा कमी वाटतेय, आणि महिलांची सोय झाली पाहिजे, नेतो योग्य प्रकारे लाईनीची सोय केली पाहिजे, येणाऱ्या भीमसैनिकांना व्यवस्थित असे दर्शन घेता आलं पाहिजे, आणि अजून बऱ्याच सुविधा आहेत त्या त्यांनी येणाऱ्या काळामध्ये दिल्या पाहिजे। ओके, धन्यवाद। विश्व 24 न्यूज करिता अतुल सोनकांबळे, इंदापूर। विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो भीमसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। थंडीची कडाक्याची थंडी असताना देखील या ठिकाणी आपण पाहू शकताय, अशा या थंडीमध्ये आमचे भीमसैनिक शेकोटी करून या थंडीचा विरोध करताना दिसत आहेत। आजी, कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? काय काम आहे? गाव कुठलं तुमचं? आमचं जयगाम गाव आहे। गाव नाव सांगा। नाव? नाव सांगित नाही। परभणी आहे। परभणी। 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 विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कडाक्याची थंडी असताना देखील अशा या थंडीच्या वातावरणामध्ये लाखो भीमसैनिक या ठिकाणी शेकोटी करून आपल्या थंडीचा विरोध करताना दिसत आहेत। या ठिकाणी आजीबाई आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आजी, तुमचं नाव काय? राईबाई सांडवे। राईबाई सांडवे, तुमचं वय? असल 60 65 आहे। 65। तुम्ही जे कुठून आलात नेमकं? परभणी जिल्हा। परभणीवरनं इथं आलात? हा। आज तुम्ही विजयस्तंभाला अभिवादन केलं का?
नाही ना गर्दी ना, कसं जातो या म्हाताऱ्या माणसाला घेऊन? म्हणजे अजून तुम्हाला स्तंभाचं अभिवादन करता आलेलं नाहीये? नाही आलं. तुम्ही इथं आलात, तुम्हाला नेमकं काय वाटतं? बरं वाटतंय का? बरं, लय छान बघायसाठीच आलोत आम्ही. म्हणजे खास तुम्ही परभणीवरनं इथं बघायसाठीच आलो, विजय स्तंभाचं दर्शन घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी आलो. पाहण्यासाठी, बघायसाठी, त्याचं बिचाऱ्याचं दर्शन घ्यायला. म्हणजे तुम्ही खास दर्शनासाठी? दर्शनासाठी आलोत आम्ही. इथून पुढे पण येत राहणार आहे का तुम्ही? आता काची वय आहे झाली बाबा. नाही एवढंच म्हणायचं, जेणेकरून पुढच्या वर्षी जर समजा येत आलं तर येईल ना? येईल मग, सुखाती राहिले तर येईल बापा. आता मरून गेले तर काय? इथं आल्यानंतर आनंद वाटतोय का? हा, लय छान छान, लय छान वाटायले. धन्यवाद. वय काय आपलं? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.